काय करायचंय शलाका मॅडम? आता आपण त्याच्यामध्ये सगळ्यात एक एक करून मसाले घालूया. सांगा पहिला कुठला? धने पावडर. बघा किती लागणार आहे. बस आता हळद, तिखट तिखट, आणि आता गरम मसाला, मीठ. पुरे? बर. आणि आता आपण त्याच्यामध्ये आलं घालायचं. बर. तशी ही रेसिपी मला वाटतं उग्र आहे, कारण मसाल्याचे पदार्थही आहेत, आल्याचे काप पण आहेत, आणि हा जो आहे तो घालायचा. आता पण थोडस ते हे घालायचं, हे पाणी जे आहे ना स्टॉक आपण ते थोडस घालायचंय, कारण दही थोडं शिजवून घ्यावं लागतं ना, म्हणून ते नंतर. आता राहिलेलं आपण ते मा घातल्यानंतर घालूया. त्याच्याऐवजी आपण काही दुसरं वापरू शकतो का? अर्थात नावच त्याचं तेलियामा असल्यामुळे आपण हे वापरणं रास्त आहे, पण समजा आपण त्याच्यात मुगाची डाळ वापरली. वापरून बघू शकतो, पण कसं आहे मुगाची डाळ लगेच शिजते आणि हे कसं जास्त शिजत नाही आणि हे गरम आहे आणि थंडीमध्ये गरम पदार्थ जास्त खाल्ले तर बरोबर फायदा. उष्णता मिळते. आता त्याच्यामध्ये आपण हे ऍड करूया, उडीद. उडीद ऍड करूया. बर, काळे उडीद घालू? हो, थोडे अर्धे घातले. बघा पुरे. हो, क्या बात है. हे तंदूर रोटी सोबत वगैरे खायला काय मजा येत असेल ना? छान लागतं, जिरा राईस बरोबर छान लागतं, पराठ्यांबरोबर मस्त लागतं एकदम. हे तर ऑलमोस्ट बनत आलेली आहे. येस. आता पण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. थोडासा तो अगर स्टॉक घातला तर जसं आपल्याला तुम्हाला गरज आहे, पातळ पाहिजे कसा हवंय त्यानुसार घालायचं आणि बस झालेली. पण रेसिपीच्या फक्त चवीतच नाही, करण्याच्या पद्धतीतच नाही, तर दिसण्यामध्ये सुद्धा त्या त्यापर्यंतचं एक जरा हे असते. म्हणजे ही पाहतानाच आता मला खूप अपरिचित वाटते, अरे हे तर नवीनच आहे असं. आणि अशी आंबट गोड त्याची टेस्ट येते, तिखट आंबट गोड अशी टेस्ट येते. मनुका आहे त्यामुळे एक मध्येच त्याचा गोडपणा येतो आणि दह्याचा खट आंबटपणा येतो. शिवाय लवंग आहेत, लवंग आहेत. झाकण ठेवायची गरज आहे? नाही, झालेलं आहे आता हे. क्या बात आहे. तेलियामा हा सुद्धा हिमाचल प्रदेशचा एक पदार्थ आहे. सरसोच्या तेलाचा आणि काळ्या उडदाचा वापर करून आम्ही हा पदार्थ केलाय. थँक्यू सो मच शलाका मॅडम, फारच इंटरेस्टिंग पदार्थ आहे. तुम्हाला नक्की करायचं असेल तेलियामा, पटकन येऊन घ्या. साहित्य आणि कृती. तेलियामा करण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेले काळे उडीद, सरसो तेल, सुक्या खोबऱ्याचे काप, दही, मनुका, लवंग, कोथिंबीर, आलं, गरम मसाला, हळद, धणे पूड, लाल तिखट, उकडलेल्या काळ्या उडदाचं पाणी आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये सरसों का तेल गरम करून त्यामध्ये लवंग, खोबरं, मनुका आणि दही घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं आणि एक उकळी काढावी. उकळी काढलेल्या दह्याच्या मिश्रणामध्ये धणे पूड, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालावं. नंतर त्यावर आल्याचे काप, थोडं उडदाचं पाणी आणि शिजवलेले काळे उडीद घालून सर्व एकत्र करावं. वरून कोथिंबीरीची सजावट करून डिश सर्व्ह करावी.